नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर नाव असलेलं संदीप काटे कि जे चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक आहेत, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड इंग्लिश मीडियम एज्युकेशन महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते आपल्या सोबत आहेत. आज प्रभातच्या जो गणपती आहे गणपतीच्या आरतीसाठी त्यांना आपण आमंत्रित केलं होतं, आता त्याच्याशी काही शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर आपण चर्चा करतो. सर, तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आता आपण आलेला शैक्षणिक क्षेत्रात काम करताय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतोय. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला एक प्रश्न काय विचारायचं तुम्हाला की सध्या पाहतो आपण की मुलांचं रक्ताचं जे ओझ आहे ते जास्त आहे, काय वाटतंय कधी ते ओझ कधी कमी होईल? ओझ ऍक्च्युली कमीच आहे बघा. सर्व आम्ही एज्युकेशन महामंडळाचे संस्था चालक आहे हा संस्थापकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की ओझ कमी करायचं. पण होतं काय की संध्याकाळी मूल दुपारी मूल घरी गेलं कारण त्याचा उद्याचा टाइम टेबल पाहत नाही, तेव्हा मूल काय करतं की आहे तसं पूर्ण बॅग आहे तशीच्या तशी. जर पालकांनी रोज त्याचं टाइम टेबल पाहिलं तर नक्कीच संस्था चालकांनी दिलेलं ओझ हे कमीच आहे, जास्त नाही. पहिली प्रथम तर आरटीची खूप शोकिंग दिली आहे की धनाढ्यांना आरटी मिळते, गोर गरिबांना जी आरटी मिळायला पाहिजे होती ती मिळली जात नाही, ती फार म्हणू शकतो. म्हणजे ही सगळ्यात मोठी अडचण असेल. बाकीची काय म्हणजे शाळांमध्ये जे काही फीज असेल ती अशी काय आरटीचे पैसे वेळेत मिळले नाही सर, शासनाकडनं वेळेत मिळायला जात नाहीत पैसे, खूप चक्रा मारावं लागतात, 2 वर्षाचे पैसे तिसऱ्या वर्षी मिळतात, ही अडचण आहे ना सर. त्यामुळे संस्था चालक त्या आरटीला कंटाळला आहे. त्याच्यात शिथिलता आरटी पाहिजे, चांगले रुल्स त्यात शासनाने घेतले पाहिजे, जेणेकरून जेव्हा पण आरटी जे ऍडमिशन देताना त्या तुमच्याकडे सरळ कागदपत्र पत्राची पूर्तता असती, आम्हाला पैसे देताना परत का कागदपत्र मागितले जात ते नाही मागितले गेले पाहिजे. जेव्हा तुम्ही ऍडमिशन देता त्यास तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची सगळी कागदपत्राची पूर्तता असते तुमच्याकडे, आणि तरी आमच्यावेळी आम्हाला पैशासाठी परत फायलिंग करा, परत त्याला सगळे पेपर जोडा, या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. सर, तुम्ही आता म्हणालात की गरिबांना काही मस्तीमध्ये जास्त फायदा होतो, ऍक्च्युली ते त्यांनी शासनाला देतानाच घेऊन दिलेलं असतं की नॉन ग्रँटेड संस्था आहे म्हणून, पण त्याला काय कुठं निधी वगैरे मागायचं काय अधिकार झालेलं नसतो, तसं बॉन्ड दिलेलं असतो. तेव्हा त्यांनी पालकांनी फी भरायची, त्याच्यावर सोबत संस्था चालवायची, संस्था चालवत असताना वैयक्तिक स्वतःची आर्थिक पातळी चांगलं असलं पाहिजे. शिक्षणावर काय परिणाम होतो? नाही, त्याच्यावर कुठलाही संस्था चालकाच आर्थिक पाठबळ चांगलं नसलं तरी त्याची कुठली अशी हे नसते की संस्था किंवा शिक्षण कमी दर्जाचं द्यायचं, किंवा चांगल्या दर्जाचं शिक्षण देत असतो. अच्छा सर, आता एक मोठा सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्या रजिस्ट्रेशन रिन्युअलची जी प्रोसेस असते ती फार किचकट प्रोसेस आहे, कोणत्या सकाळ जातो असे चक्रा मारावा लागतात, त्या संदर्भात माझं मत आहे की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पण पुण्यामध्ये शासकीय संस्था चालकाचं एज्युकेशनच ऑफिस आहे, संचालक बसतात सगळे, तर पुणे झालं, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर ही मंडळी त्यांना ऍक्च्युली पुणेही जवळ आहे मुंबईपेक्षा, आणि पुण्याचे धक्केवरती ते रिन्युअलच केलं तर संस्था चालकांना नक्कीच सोयीचं राहील. आता उस्मानाबाद, बीड, सोलापूर इथली मंडळी मुंबईला रिन्युअल करतात, हे न करता माझ्या मताने
मग सर्व संस्था चालकांच्या वतीने आमच्या आग्रही भूमिका राहणार आहे की कुणाच्या धर्तीवरच रिन्यू राहू. ते रिन्यूअल 3 वर्षाचं आहे, ते रिन्यूअल 6 वर्षाच्या याच्यावरती देण्यासाठी आमच्या संघटनेमध्ये त्याची चर्चा झालेली आहे. ते नक्कीच आम्ही मागणी करतोय की रिन्यूअल 6 वर्षाचं केलं पाहिजे. खर तर संदीप सर महत्वाचा प्रश्न असा आहे की जसं मी मग कशी म्हटलं की सामाजिक क्षेत्रातही काम चालू आहे आणि शैक्षणिक क्षेत्रातही काम चालू आहे, तर दोन्हीकडे तुम्ही कसं काय हे साम्य किंवा हाम्य कसं काय घालतात? हे करत असताना खूप कार्य म्हणजे कसं करावं लागते, व्यवसाय पाहून करत सामाजिक क्षेत्रात काम करायचं म्हणलं ते की पहिल्यापासून आवड झालेली आहे तयार आणि समाजाशी नाळ जोडलेली, त्यामुळं शक्य होईल तेवढं समाजासाठी पण वेळ देतो आणि विष्णू करत असतो. तर हे होते संदीप काटे आपल्या सोबत होते. खरोखर सामाजिक क्षेत्रात त्यांचं अग्रेसर नाव आहे, त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं अग्रेसर असं नाव आहे, ते आपल्या सोबत होते. सर आम्हाला तुम्ही वेळ दिला, एकत्रित सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चा केली, त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप तुमचं धन्यवाद त्यासाठी आणि आल्याबद्दल तुमचं खूप आभार. प्रभातच्या वतीनं आम्हाला छोट्याशा संस्था चालकाला या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि सर्व प्रभातच्या परिवाराला, पिंपरीचिंचवड शहरातील संस्था चालकांना आणि विद्यार्थी मित्रांना मी गणपती उत्सवाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि प्रभात या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्व प्रभात परिवाराचं मी धन्यवाद आणि आभार मानतो. या ठिकाणी थांबतो.